नमस्कार, रुचिदा मराठी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। चला तर आजच्या छान रेसिपीला सुरुवात करूया। ओल्या नारळाशिवाय ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची याची आज खास रेसिपी आपण पाहणार आहोत। त्यासाठी 2 टेबलस्पून आपण मार्केटमध्ये उपलब्ध असलेली ही सुक्या नारळाचा किस आणि त्याबरोबरच आपण घरीच अवेलेबल असलेलं सुकं नारळ या पद्धतीने बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलं आहे। तर आपण यामध्ये आता गरम पाणी टाकून भिजवून घेऊयात। तर या दोन्ही प्रकारातील नारळामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आपण तासभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ भिजवून ठेवायचं आहे। तर मी ते हे सुके नारळ 2 ते 3 तासापर्यंत भिजून घेतलेलं आहे, त्यामुळे ओल्या नारळाप्रमाणे चटणीसाठी याचा आपल्याला उपयोग करता येईल। ओले नारळ अवेलेबल नसताना ही ट्रिक वापरून ओल्या नारळाप्रमाणे ही चटणी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल। अगदी कुणीही ओळखू शकणार नाही की तुम्ही ओल्या नारळाशिवाय ओल्या नारळाची चटणी या पद्धतीने बनवली आहे। तर त्यासाठी फक्त आपल्याला सुके खोबरे किस किंवा फक्त सुके खोबरे स्लाइस देखील वापरता येईल। तर तुमच्या लक्षात यावे म्हणून मी दोन्हींचा वापर इथे करून दाखवलेला आहे। तर प्रत्येकी 2 टेबलस्पून सुके नारळाचा किस आणि स्लाइस आपण भिजून घेतलेलं मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आहे। तर आता 1 टेबलस्पून आपण दाळवं घालूयात, त्याबरोबरच आपण 4 ते 5 पुदिन्याचे पाने घालूयात। इथे मी 4 ते 5 इतकेच पुदिन्याचे पाने घातले आहे, तुम्ही हवे तर यापेक्षा जास्त देखील घालू शकता। 4-5 आपण लसूण पाकळ्या आणि थोडीशी आपण 1 टेबलस्पून इतकी कोथिंबीर आणि छोटासा आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपण 1 टेबलस्पून इतकं दही घातलेलं आहे, इथे मी साईच्या दहीचा वापर केला आहे। चवीनुसार म्हणजे तिखट असलेल्या 3 ते 4 मिरच्या घातलेल्या आहेत। आता आपण मिक्सरमधून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरच्या जारमध्ये थोडेसे पाणी घालून ही पेस्ट आपण व्यवस्थित अशी बारीक करून घेतली आहे। तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये ही चटणी तुम्ही बनवू शकता। तर मी एकदम पातळ कन्सिस्टन्सीमध्ये ही चटणी बनवली आहे, तुम्ही पाहू शकता। मी इथे 1 टेबलस्पून दह्याचा वापर केला आहे, हवे तर तुम्ही यापेक्षाही जास्त दह्याचा वापर करू शकता। सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे मी कमी दह्याचा वापर केला आहे। तर या चटणीसाठी आपण तडका तयार केला आहे, त्यासाठी गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, थोडेसे तीळ आणि कढीपत्ता घालून तडका तयार केला आहे। हा तडका आपण या बाउलमध्ये काढून घेतलेल्या चटणीवर घालून मिक्स करून घेऊयात। तर व्हिडिओत दाखवलेली ट्रिक वापरून अगदी ओल्या नारळाप्रमाणे ओल्या नारळाशिवाय ही चटणी अगदी पटकन सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे। तर ओले नारळ अवेलेबल नसताना ही ट्रिक वापरून तुम्ही जरूर या पद्धतीने चटणी तयार करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर यानंतर आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त 2 बटाट्यांचा वापर करून आपण इथे रवा थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 बटाटे कुस्करून मॅश केलेले आहेत, त्यावर आपण 1 वाटी इतकं बारीक रवा घातलेला आहे। त्यानुसारच आपण इथे 1 मोठा कांदा अगदी बारीक कट करून घातलेला आहे। तसेच आले, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीची एकत्र अशी जाडसर वाटण तयार केली आहे, ती 1 टेबलस्पून यात घालूयात। हाताने क्रश करून 1/2 टीस्पून मी कसुरी मेथी देखील घातली आहे। तसेच आपण 1 टीस्पून इतकं तीळ घातलेलं आहे आणि 1/2 टीस्पून आपण ओवा हातावरच क्रश करून घातलेला आहे। आता मी यात एकत्र मिक्स केलेली 1/2 टीस्पून धने जिरे पूड घातलेली आहे। तसेच आपण 1 चिमूट हिंग देखील घालणार आहोत। ज्या पदार्थामध्ये बटाट्याचा वापर केला जातो त्यामध्ये सहसा हिंग घातल्यास तो पदार्थ पचण्यास हलका होतो, तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे सुरुवातीला मिक्स करून घेऊयात। यानंतर आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करत पोळीच्या पिठापेक्षा हलके सैल पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला झटपट थालीपीठे बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच हलके सैल पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला रेस्टसाठी देखील ठेवायचे नाही। रवा बटाट्याचे झटपट थालीपीठ आपण बनवणार आहोत। मिक्सरच्या जारमधील थोडेसे पाणी घालून मिश्रणात आपण व्यवस्थित थोड्याशा तेलाचा वापर करून गोळा बनवून घेतलेला आहे। तर एकदम घट्ट आणि एकदम पातळ असं पीठ न ठेवता मध्यम सैलसर पीठ आपण ठेवलेलं आहे। आता आपण लगेच थालीपीठ बनवायला घेऊ। त्यासाठी एका प्लेटला उलट्या बाजूला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला एकदम छोट्या छोट्या आकारातील थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। त्यासाठी तेल लावलेल्या या प्लेटवर आपण हाताच्या मदतीने छोट्या आकारातील थालीपीठ आपल्याला बनवायचे आहेत।
यापेक्षा मोठ्या आकारातील थालीपीठे बनवत असताना मिठाचे पॉलिथीन असतात ना, त्या पॉलिथीनवर यापेक्षा मोठ्या आकारातील थालीपीठ थापून या पद्धतीने हातावर थालीपीठ घेऊन आपल्याला तव्यावर घालता येईल। किंवा ओल्या सुती कापडाचा वापर करून देखील आपल्याला थालीपीठ बनवून डायरेक्ट आपल्याला कापडासहित थालीपीठ आपल्या तव्यावर घालून थालीपीठ भाजून घेता येतील। तर कापडाचा वापर करून थालीपीठ बनवलेला व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। तर ही रव्याची थालीपीठे चवीला अतिशय टेस्टी लागतात आणि पटकन होणारी रेसिपी आहे, त्यामुळे केव्हाही तुम्ही नाश्त्याचा प्रकार म्हणून अगदी झटपट बनवू शकाल। तर या पद्धतीने छोटी थालीपीठे असल्यामुळे आपण एकाच तव्यावर 2 ते 3 थालीपीठं सहज भाजू शकतो। तर फक्त 1 ते 2 चम्मच तेलामध्ये ही थालीपीठं छान खुसखुशीत खमंग अशी लागतात। तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा, कमी तेलाचा वापर आहे, शिवाय हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे, जरूर ट्राय करून पहा। तर एका वेळेला आपण 3 थालीपीठं तयार केलेली आहेत। आता आपण सर्विंगसाठी ही थालीपीठं काढून घेऊयात। तर पावसाळ्याच्या दिवसात हलका फुलका असा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता जरूर ट्राय करून पहा। तर थालीपीठे आपली भाजून झाली आहेत। तर या मिश्रणापासून 7 ते 8 इतके थालीपीठं झालेली आहेत। तर 2 ते 3 व्यक्तींसाठी पुरेल इतकं नाश्ता आपण तयार केला आहे। तर ही थालीपीठे आपण चटणीसोबत सर्व करूयात। तर आपण बनवलेल्या या नारळाच्या चटणीसोबत ही खुसखुशीत थालीपीठे चवीला खूप टेस्टी लागतात, जरूर ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर भेटू आपण असेच छान रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।